आता मी आहे रत्नागिरीपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरील कोळंबे या गावी, आणि या कोळंबे गावातील आपल्या लक्ष्मीबाई दामले आजी या खूप इथे प्रसिद्ध आहेत। त्या अशासाठी की आजी या वयामध्ये, वय म्हणजे अर्थात तुम्ही चक्रावून जाल, आता आजी 100 आहेत आणि 1 जानेवारीला त्या 101 वर्ष कंप्लीट करणार आहेत। तर आजींच्या या स्वास्थ्याचं रहस्य आहे की आजी न चुकता आजही सूर्यनमस्कार घालतात, जेवणाचं जे आहार आहे त्यांचा तोही अगदी प्रमाणामध्ये आहे, आणि फिरणं असतं त्यांचं, इतक्या काटक आहेत। वर्षापासून सूर्यनमस्कार? शाळेपासून, 7 वर्षापासून। बापरे, शाळेत असताना 12 होते। हा, सूर्यनमस्कार। आणि मग मी वाढे केले। अच्छा, वाढवत हो, आता असे आता असे कसे सूर्यनमस्कार 80 घातले। बापरे, मला विचारले किती घाला तुम्ही, म्हणजे 200 पर्यंत घाले। व्यायाम आणि जो उपयोग होतो शरीराला तो तुम्ही आणखी काहीही करा, तुम्ही किती फिरा पण त्याचा उपयोग नाही, व्यायामाचा होतो। माझा ख्रिश्चन बाईंनी शिकवलं आहे आमच्या, हो, आठ वाज हा, आणि त्या आमच्या शाळेवर होत्या ख्रिश्चन बाई, मराठी पण होत्या, पण त्यांनी शिकवलं नमस्कार घालायला, कसे घालायचे, आत्तांचे नमस्कार नव्हे आमच्या काळातले, आत्तांचे नमस्कार आहे, ते घात घालतात, हो, त्याच्यामुळे होतच नाही घालायला, नाही होत ते। हाती लागा द्यायचं नाही, डोकं नाक बरं वाटत तुमच्या बरोबर। तुमचं जेवणाचं काय पथ्य पाणी असतं? पथ्य पाणी, पथ्य माझं तसा विचार केला तर माझा कुठच्याहीचं हे नाही खायचं, पण कांदा, लसूण, त्याच्यानंतर टामॅटो अशा पुष्कळशा वस्तू मी वगळते, आणि खायचं सकाळी 1 पोळी नाही तर 1/2 पोळी, दुपारी 1 पोळी, एक नव्हे 1/2 पोळी बाबा, काय भाजी बाबा जास्त खायचं नाही। आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला 1 पोळी खायची आहे, एक सांगते तर त्यातला एवढा तुका काढूनच ठेवायचा, म्हणजे अजीर्ण होईल वगैरे बाधायचं काही प्रश्नच येत नाही। सकाळी आंघोळ पहिल्यांदा केली पाहिजे आपलं नियमितच्या कामात, का रात्रभर किती तरी आपल्याला किती याच्यात आहे तो मला ठाऊक नाही सगळ्यांना, तर त्याचे नेसन व्हायला नुसते आता सांगू, नुसती आंघोळ तुम्ही साधी करा मग 4 वेळा करा, पण आता केली तर ताजे चवाने वाढ। आणि सकाळी किती वाजता उठता तुम्ही? मी 5 वाजता उठते, 4 वाजता उठते, नामस्मरण असतं त्याशिवाय। अच्छा, उठल्यानंतर पहिलं नामस्मरण आणि मग योगा ते करावंच लागतो। म्हणजे बघा, लहानपणापासून आजींनी जी सूर्यनमस्कार घालण्याची, वयाच्या सातव्या वर्षापासून आजी सूर्यनमस्कार घालतायत, आणि म्हणून आज 100 येतही त्या तेवढ्याच काटक ताज्या तवाण्या आहेत, आणि लवकरच आजी 101 वर्ष होणार आहेत 1 जानेवारीला। तर आजींना आधीच आपण सर्वांनी आणखी दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा देऊयात। आजी, खूप बरं वाटलं मला तुम्हाला भेटून, तुमचे आशीर्वाद असेच राहू देते।